गुंतवणुकीवर पंधरा टक्के परतावा देण्याचं अमिष दाखवून तब्बल एक्केचाळीस लाख आठ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी विश्वास कोळी उज्ज्वला कोळी यांच्यासह कोळी कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल झालाय प्रकरणी आज शाहूपुरी पोलिसांनी सचिन कदम आणि रवी सागर हळवणकर यांना अटक केली सांगली जिल्ह्यातील वाळवा पाचणी इथल्या विश्वास कोळी उज्ज्वला कोळी यांचे नातेवाईक सौरभ सोमनाथ स्वप्नील कोळी यांनी कोल्हापुरातील शाहूपुरी चौथ्या गल्लीत ग्रोबस ट्रेडिंग सर्व्हिसेस कंपनी उघडली एजंटांची नेमणूक करून कोळी कुटुंबियांनी गेल्या वर्षभरापासून अनेकांना पंधरा टक्के परताव्याचा आमिष टाकून लाखो रुपयांची रक्कम गुंतवण्यास भाग दहा महिन्यानंतर गुंतवणुकीची रक्कम परत मिळत नसल्यानं संतप्त गुंतवणूकदारांनी शाहूपुरी पोलिसात कोळी कुटुंबियांविरोधात तक्रार दिली होती त्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी कोळी दाम्पत्याला अटक केली एक्केचाळीस लाख आठ हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी आणि आज पोलिसांनी जवाहरनगर इथल्या सचिन कदम आणि इचलकरंजीतील सागर हळवणकर यांना अटक केली आहे